महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी झालेल्या जाती अत्याचार घटनांच्या संदर्भात राज्य शासनाने कठोर पावले उचलावीत व उपाययोजना करून पीडितांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा यांसह इतर विविध मागण्यांसंदर्भात अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांच्या आदेशाने स्थानिक जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्यामार्फत शासनात विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे अभियान राबवण्यात आले. यामध्ये अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण विभाग यांच्या कार्यालयात विषयांकित निवेदन देण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आदर्श भालेराव महासू संघटनेचे राज्य सहसचिव तथा दिशोल या सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रशांत जाधव कल्याण कोकण न्यूज उपसंपादिका सुवर्णा कानवडे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सागर शिंदे तेजस शेजवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेचे प्रदेश सचिव अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष सचिनदा गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे उपाध्यक्ष ममता पुणेकर व आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर मुंबई गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना प्रदेश संघटिका प्राध्यापक अर्चनाताई जागुष्टे यांनी अॅडव्होकेट मंगेश पवार श्रीमती गवारे यांच्यासह शासनास निवेदन सादर केलंय. तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राध्यापक प्रेमलता जाधव यांनी आपले सहकारी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीता सोनार जिल्हाध्यक्षा शोभा नगराळे शहर अध्यक्ष कविता कोळी यांच्यासह निवेदन सादर केलंय. पुणे जिल्हाध्यक्ष स्मिता दातीर यांनी सचिन इंग्वेसह उपस्थित राहून कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्फत शासनास निवेदन दिले. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांना जिल्हाध्यक्ष रमादेवी धीवर यांच्या नेतृत्वाखाली तर प्रांताधिकारी यांना शारदा कदम यांच्या नेतृत्वाखाली अनिता नरोडे अॅडव्होकेट मिलिंद धीवर सुलताना शेख अहमद आदी कार्यकर्त्यांनी भेट देऊन निवेदन दिलं. तर जळगाव जिल्हा भडगाव तहसीलामध्ये जिल्हाध्यक्ष रायसिंग पवार दादाभाऊ बनकर यशराज निकम प्रदीप महाजन यांच्या हस्ते तहसीलदार सुषमा आंधळे यांनी निवेदन स्वीकारलं. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मालेगाव चांदवड सिन्नर व दिंदोडी तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी अनुक्रमे राजाभाऊ गांगुडे तालुका अध्यक्ष नेहा कोलगे ढाके वर्षा आहिरे राजेश पगारे नाशिक जिल्हा सरचिटणीस सचिन बागुल हर्षल लोखंडे अरविंद शेजवळ यांनी विभागीय महसूल आयुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन दिलं. तर दिंडोरी तालुका अध्यक्ष रविराज सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली सलीम शेख प्रवीण निकम मुश्ताक सय्यद गणेश गवारे पृथ्वीराज पवार यांच्यासह तहसीलदार दिंडोरी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. प्रतिनिधी भानुदास गायकवाड सह आधार न्यूज मुंबई. नमस्कार, मी महेंद्र उर्फ अण्णा पंडित नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचा माजी प्रदेशाध्यक्ष तसेच आता अन्याय अत्याचार निर्मूलन संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून मी काम बघतो. तसेच श्रमिक पत्रकार संघटनेचा मी ठाणे जिल्हाध्यक्ष आहे. गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये बरीचशी वाढ झालेली आहे आणि ही वाढ होत असताना आपण बघितलेलं आहे की लॉकडाऊनचा पिरियड होता, कोणीही लोक घराबाहेर पडू शकत नव्हते किंवा सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा पीडिताला मदत करायला जाऊ शकत नव्हता. जिथे जिथे काही सामाजिक कार्यकर्ते गेले त्यांच्यावर काउंटर गुन्हेसुद्धा दाखल करण्याच्या घटना घडलेल्या आहेत, अशा बातम्या आमच्यापर्यंत पण पोहोचलेल्या आहेत. नागपूरमध्ये बनसोडीची हत्या झाली, पुण्यामध्ये वीराची हत्या झाली, अशा हत्याकांड हे जे सुरू झालेलं आहे विशेष करून बौद्ध समाजावर तसेच अनुसूचित जाती जमातीच्या इतर लोकांवरसुद्धा हिंगोलीसारख्या वाशिमसारख्या जिल्ह्यामध्ये अत्याचार घडलेले आहेत आणि याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, शासन कुठेतरी कमी पडतं आहे अशी आमची भावना निर्माण झालेली आहे आणि मग शासनाने काहीतरी त्याच्यावर ठोस पावलं उचलावीत, पीडितांना न्याय मिळावा, त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ह्या क्षेत्रामध्ये जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये काम करताना त्यांच्यासुद्धा जीवाला धोका निर्माण झालेला आहे, त्यांनासुद्धा पोलीस संरक्षण पुरवण्यात यावं अशा विविध मागण्यांचं निवेदन आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना दिलेलं आहे. अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे सह्यांचं अभियान राबवलेलं आहे आणि प्रत्येक तालुका ठिकाणी जिल्हा ठिकाणी आमचे जिथे जिथे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने कालपासून आजपर्यंत 2 दिवस आम्ही सतत मुख्यमंत्री
राज्याचे सचिव, सामाजिक न्याय मंत्री, गृहमंत्री इत्यादींना तहसीलदार मार्फत, उपविभागीय अधिकारी मार्फत किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील यांच्या मार्फत आम्ही निवेदन पाठवलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.